दिंडोरी रोड परिसरामधील अमित वाईन आणि दिंडोरी वाईन या दोन देशी विदेशी मद्यविक्रींची दुकानं अज्ञात चोरट्यांनी फोडल्याची घटना सोमवारी उघडकीस आली आहे चोरट्यांनी प्रथमतः शटर उचकटून दुकानामध्ये प्रवेश केला तर दुकानामधून अंदाजे सहा ते साडेसहा लाख रुपयांची रोकड चोरून न्यायचं समोर आलं आहे याबाबत मसरूड पोलीस ठाण्यामध्ये अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे याविषयी पोलिसांकडून समजलेली माहिती अशी की या चोरी प्रकरणी अमित वाईन्सचे मालक प्रीतम राजेंद्र चौधरी यांनी मसरड पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल आहे तर दिंडोरी रोडवर चौधरी यांचे अमित वाईन प्रणिल ठाकूर यांच दिंडोरीवाईन नावाचि विदर्शी मध्यविक्रीची दुकानं आहेत मंगळवारी मध्यरात्री एक वाजल्यापासून साडेतीनच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी दुकानाचे लोखंडी ग्रील आणि शटर तोडून दुकानामध्ये केला दिंडोरी वाईनच्या गल्ल्यामधून अंदाजे पन्नास हजार रुपये तर चौधरी यांच्या अमित वाईन या दुकानामधून अंदाजे साडेपाच ते सहा लाख रुपयांची रोकड अशी अंदाजे साडेसहा लाख रुपयांची रोकड चोरणपुबारा केला आहे तर ही घटना दुकानामधील सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाली आहे या घटनेची माहिती मिळताच सकाळी म्हसरुळ पोलीस घटनास्थळी पोहोचले तेथे पोलिसांनी श्वान पथकाला केले कल श्वानाच्या मदतीने चोरट्यांचा माकाडण्याचा प्रयत्न केला तसेच दुकानामधून चोरट्यांच्या बोटांचे ठसे संकलन करण्यात आले असून सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेण्यात आले आहे चोरट्यांचे स्पष्ट छायाचित्र कैद झाल्यामुळे पोलिसांनी त्यांची ओळख पटवून शोध घेण्यासाठी मदत होणार आहे त्यानुसार मसरूळ पोलीस अधिक तपास करत आहेत न्यूज रिपोर्टर मनीष सरवतकर एसआयन मीडिया नाशिक